बलूत केंद्रात आणि हल्लारी केंद्रात येईल. सर्व शिक्षक बांधवांचं मी पुन्हा एकदा या मंचावर हार्दिक स्वागत करतो. औरंग केंद्राचे केंद्रीय मुख्यालय साहेबांना विनंती समोर यावं. त्यानंतर तगरे साहेब कृपया आपण सुद्धा समोर यावं. मरेवर साहेब आपणही समोर यावं. त्यानंतर बीआरसीचे अशोक सुरवसी सर, सचिन सर, त्यानंतर अतुल देशमुख सर, गौतम कांबळे सर, माधव हलकरे सर यांना सुद्धा विनंती कृपया आपण समोर यावं. आज एकूण भारत बारा उपक्रम संवर्धन या विषयाच्या संदर्भाने चर्चा करण्यासाठी औरा शासनाची जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबळे येथे आयोजित करण्यात आलेली आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण बालाच्या ज्या काही बाबी आहेत त्या बाबी सर्वांनी पाहिल्या. त्यावेळेला आपल्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आदरणीय संतोषजी स्वामी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा काही घटक माहिती आमची चर्चा सुद्धा केली. तर आपण मुख्य कार्यशाळेकडे आज बोलूया. एखादा कार्यक्रम सुरू करायचा म्हणल्यानंतर त्या कार्यक्रमाला अध्यक्षाची गरज असते. त्याप्रमाणे उडबळे एस एम सर आपणास विनंती आहे. श्री शन आपण यावे. श्री षणमुक्तेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक याचे अध्यक्ष म्हणून हल्लाळी बडू केंद्राचे कर्तव्यलक्ष केंद्र प्रमुखांचे मार्गदर्शक आदरणीय माचेवर साहेबांना विनंती करतो की आपण आजच्या या कार्यशाळेचं अध्यक्षस्थान घेतो. त्यानंतर मार्गदर्शक प्रेरणास्थान आपल्या तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी आदरणीय संतोषजी स्वामी साहेब या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतो की साहेब आपण स्थानापन्न व्हावं. त्यानंतर औरत केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक गोविंद साहेब त्यांनाही विनंती आपण स्थानापन्न व्हावं. गडू केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक आदरणीय कविज साहेब त्यांनाही विनंती. आणि आमच्या केंद्राचे आज केंद्रीय मुख्याध्यापक मरेवर साहेब त्यांनाही विनंती. त्यानंतर या बालोपक्रमात नव्हे तर सगळ्याच कामामध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. आपल्या तालुक्याचे बीआरसीचे विशेष साधन व्यक्ती अतुल देशमुख सर आहेत, गौतम कांबळे सर आहेत, माधव हलकरे सर आहेत, सचिन डोईवडे सर आहेत, त्यांनाही विनंती करतो की आपण या स्थानापन्न व्हावं. अधिक आता आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज ही कार्यशाळा आणि आज संत गाडगेबाबा यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांचं आज स्मृती दिन आहे. म्हणजे माणसात देव शोधणारा संत कोण तर संत गाडगेबाबा. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून आपण पुढील कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करूया. आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय साहेब स्वामी साहेब यांचा आणि सर्व उपस्थित टीमला विनंती करतो की आपण संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचं पूजन करून द्यावं. संपूर्ण शाळेचा परिसर आपण बघितलेला आहे. सर्व परिचयाचे असल्यामुळे सर्व म्हणजे बोलतो आवड बडू हंडळ केला. 30-32 शाळेचे मुख्य ते उत्कृष्ट शिक्षित आलेले बघत असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे भाव मी टिपत होतो. मी पण अशी शाळा करणार असं प्रत्येकाच्या मनामध्ये येऊन जात होतो. परंतु त्यांच्या समोर लगेच काय अडचणींचा पाडा तुम्ही समोर येऊ लागत होतो. परंतु ह्या अडचणीवर मात करून तुमच्या शाळेच्या टीमनं ती सर आपल्यासाठी तयार करून दिलेलं आहे. आणि इथून लातूर 90 ते 120 किलोमीटर जातो. तरी पण यातल्या अत्यंत प्रकारची शाळा म्हणजे तिथून लगेच करायला लागतं अशा शाळेत आपण सुंदर करायला. या शाळेतल्या सर्व टीमने विनंती आहे आपण तिथं पुढे यायचं. आणि मग सर्व टीम शाळेची सर्व टीम शिक्षकाची सर्व टीम समोर यायची आहे. संगणे सर, चापारे सर, सोले सर, वांगमारी सर आणि स्टेजवर बसलेल्या सर्व प्रमुख पाहुणे यांना विनंती आहे. आपण स्टेजच्या ह्या साईडला येत आहे बसलेल्या सर्वच मान्यवर विनंती आपण जाईल उभं टाकायचं.
जायगा खूप टाकलं आणि कर्षी साहेब सुद्धा मध्यभागी शाळेच्या मग त्याच्यावर थांबते बाजूला तीन ते शिक्षक थांबते समोर या स्टँडिंग प्रोव्हिशन द्यायचं म्हणजे उभा टाकून ह्या सर्वांचा आपल्याला सन्मान करायचा आपल्याकडे एक दोन टीम म्हणलं नाही असं करावं दिलं त्या पण क्लॅब जो आहे त्यांना आपण या सर्व टीमचं आपण स्वागत करणार आहोत. याला नाव आहे स्टँडिंग प्रोव्हिशन म्हणजे स्टेज समोर आता इथे कोणीच मोठं नाही ही सगळी टीमच मोठी आहे फक्त आपल्यासोबत साहेब मोठे नाही कोणी टीम नाही काम मोठं आहे आणि वर्किंग वर्षी भाई आपण दाखवून दिलं आहे म्हणून त्यांचा एक सन्मान आपण फक्त तीनदा आपण क्लॅब गोच्या माध्यमातून आपण सर्वांचे धन्यवाद सर्व टीमचे पुन्हा एकदा आभार आपण बसून घेऊ धन्यवाद त्याचं म्हणजे बघून खूप भारावून गेलो पण तरी कार्यक्रमांतरी आपण बोलूया तर प्रतिमा पूजन वगैरे झालं तर आलेल्या मान्यवरांचा सत्कार करणं हे कर्तव्य असते कालच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माचेवाडा साहेबांचा सत्कार आमचे राज्य सर करते राज्य सरकारला विनंती आहे कारण हा कारभार आता तीन केंद्राचा आहे अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माचेवाडा साहेबांचा सत्कार होणं गरजेचं आहे कारण तीन केंद्राचा पदभार सगळ्या सीमावर्ती भागातल्या कासार शिर्शी बडूर हल्लाळे सगळ्यात लांब असलेले केंद्र आणि गुरुजीच्या अगोदर शाळेत पोहोचणारे केंद्र प्रमुख म्हणजे आदरणीय माचेवाडा साहेब मी कर्तव्याध्यक्ष अशा व्यक्तीचा स्वागत करण्याचा योग आम्हाला लाभला धन्यवाद सर यानंतर आपले सर्वांचे प्रेरणास्थान गट शिक्षण अधिकारी आदरणीय संतोषजी स्वामी साहेब यांचा सत्कार कोकणे अंकल करतील अंकलना विनंती आहे की आपण देवसाहेबांचा सत्कार करावा धन्यवाद यानंतर केंद्रीय मुख्याध्यापक आदरणीय बोले साहेब कृपया समोर यावं पटकन आणि सर्वांना विनंती आहे आपण साहेबांचा केंद्राचा चालला आहे यानंतर बडूर केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक आदरणीय तगरे साहेब कृपया आपण समोर यावं देवर्षे सर आपणास विनंती आहे तगरे साहेबांचा सत्कार सुभाषी सर सचिन गोजोडे सर माधव हलकरे सर गौतम कांबळे सर आणि अतुल देशमुख सर यांना विनंती आहे कृपया आपण लाईन मध्ये थांबावं
भूमकर सर आणि जगदीश सर हे काय करा अशोक सर असे हे सर्वांना आभार. कारण अनुसया शोधले ताई एक हाडा मासाच्या अष्टपैलू शिक्षिका आता असत पठार सर त्यांना माहित आहे किंवा औरत केंद्रातल्या सर्वांना साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार करूया. तर या ठिकाणी सत्कार समारोह संपन्न झालेला आहे.